नमस्कार बालमित्रांनो, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सरडेवाडी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे, निर्मिती सौशोभा नवनाथ चंदन शिवे, पाठ क्रमांक 4, शिवरायांचे बालपण उत्तरार्ध। वजीर फत्ते खानास व मुघल बादशहास शह देण्यासाठी शहाजीराजांनी निजामशहाच्या वंशातील एक मूल शोधून काढले आणि जुन्नरजवळच्या पेमगिरी किल्ल्यावर त्याला निजामशाह म्हणून जाहीर केले। अशा प्रकारे त्यांनी एक नवे राज्यच स्थापन केले। या राज्यात गोदावरी ते नीरा या दरम्यानचा प्रदेश मोडत होता। आपल्या या राज्याचे संरक्षण करण्यासाठी शहाजीराजे मोठे शर्थीने लढले। या कामी आदिलशहाने प्रथम त्यांना साथ दिली, पण पुढे खुद्द मुघल बादशाह शहाजान दक्षिणेत शहाजीराजांवर चालून आला आणि त्याने आदिलशहास तंबी दिली। तेव्हा आदिलशहाने शहाजीराजांच्या विरोधात त्यांच्याशी मैत्रीचा तह केला। आता मुघल व आदिलशाही यांच्या संयुक्त फौजांशी शहाजीराजे गणिमी काव्याने लढू लागले, परंतु एकटे शहाजीराजे त्यांच्याशी किती लढणार? त्यांची शक्ती अपुरी पडू लागली। तेव्हा नाईलाज होऊन 1636 साली त्यांनी मुघलांशी तह केला। शहाजीराजांचा काळ अनुकूल नव्हता, म्हणून त्यांचा स्वतंत्र राज्य स्थापण्याचा प्रयत्न तळीस गेला नाही। परंतु त्यांच्या या धाडसामुळे मराठी लोकात आत्मविश्वास निर्माण झाला। शिवरायांना हा आत्मविश्वास पुढे स्वराज्य स्थापण्याच्या कार्यात उपयोगी ठरला। शहाजीराजांची निजामशाही बुडाल्यानंतर तिचा प्रदेश मुलो व आदिलशहा यांनी वाटून घेतला। शहाजीराजांची पुणे सुप्याची पूर्वापार जहागीर आदिलशाही राज्यास आली, तेव्हा आदिलशहाने ती जहागीर आपल्या वतीने त्यांना दिली। आता शहाजीराजांनी आदिलशाहीची सेवा स्वीकारली। आदिलशहाने त्यांची पुण्यापासून दूर कर्नाटकातील प्रदेश जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली। शहाजीराजे कर्नाटकात गेल्यानंतर काही काळाने जिजाबाई आणि शिवरायही त्यांच्याकडे गेले। शिवरायांचे महाराष्ट्रातील बालपण धमधमीत गेले होते। आज या किल्ल्यावर तर उद्या त्या किल्ल्यावर अशी जिजाऊ शिवबांची धावपळ चालू असायची। त्यावेळी वडिलांच्या पराक्रमाच्या गोष्टी लहानग्या शिवबांच्या कानी पडत। पुढे कर्नाटकात आल्यावर या मायलेकरांना थोडा स्वस्थपणा मिळाला। कर्नाटकातील अनेक राजांना शहाजीराजांनी जिंकले, तेव्हा आदिलशहाने त्यांना बंगळूरची जहागीर बक्षीस दिली। आता बंगळूर हे शहाजीराजांनी आपले मुख्य ठाणे केले आणि तेथे एखाद्या राजासारखे वैभवात राहू लागले, दरबार भरवू लागले। आजचा स्वाध्याय, जिजामातेच्या उपदेशाने शिवरायांच्या मनात कोणते विचार घोळू लागले? 2. आदिलशहाने शहाजीराजांची नेमणूक कोणता प्रदेश जिंकण्यासाठी केली?